उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भारतीय उद्योग क्षेत्रातील सापडलेला ध्रुवतारा, साधी राहणी आणि उच्च विचार, एक संवेदनशील उद्योगपती म्हणजे रतन टाटा. लाखो कुटुंबांना रोजगार देणारा हा तारा या जगातनं कायमचा निखळलाय. रतन टाटांचं वयाच्या 86व्या वर्षी ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये निधन झालं. रतन टाटांनी ऑटोमोबाईल, विमान, इन्शुरन्स, स्टील, केमिकल उद्योग एवढंच नाही तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान दिलं. मोठी स्वप्न पाहत 200 वर्षांच्या टाटा ग्रुपला रतन टाटा यांनी नवसंजीवनी देत टाटा ग्रुपच्या साम्राज्याचा विस्तार अगदी जगभरात केला. 1981 साली टाटा इंडस्ट्रीजची सूत्र JRDंनी रतन टाटा यांच्याकडे सोपवली. 1990 साली टाटा समूहाची जबाबदारी रतन टाटा यांनी स्वीकारली आणि 2003 साली रतन टाटांनी दुचाकीवर जाणारं एक कुटुंब पाहिलं आणि मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तातली कार असण्याचं स्वप्न पाहिलं. तर 2007 साली टाटा स्टीलकडून सर्वात मोठं कॉर्पोरेट अधिग्रहण करण्यात आलं. 2008 साली फोर्डकडून जॅग्वार आणि लँड रोवर या कंपनीची खरेदी केली गेली. 2008 साली मध्यमवर्गीयांचं स्वप्न पूर्ण करणारी एक नॅनो कार बाजारात आणली. तर 2017 साली थायसन ग्रुप या जर्मन पोलाद कंपनीचं विलीनीकरण झालं. 2022 साली टाटा समूहानं पुन्हा एअर इंडिया ताब्यात घेतली. तर कोरोना काळात सुद्धा रतन टाटांनी देशातील नागरिकांसाठी शेकडो कोटींची मदत केली. एवढंच नाही तर टाटांनी शैक्षणिक क्षेत्र यासह हॉस्पिटल्सच्या माध्यमातून सुद्धा देशाची सेवा केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टाटा मेमोरियल हॉस्पिटल अँड कॅन्सर केअर सेंटर या माध्यमातनं त्यांनी देशाची सेवा केली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठे ना कुठे टाटांची वस्तू वापरलीच जाते. TV पासून टॅक्सीपर्यंत तर हॉटेलपासून ते अगदी चमचा चहा, एवढंच नाही तर देशातील नागरिक मीठसुद्धा टाटांचंच खातात. त्यामुळे देशात टाटांशिवाय सामान्य माणूस जगूच शकत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे टाटांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारनं रतन टाटा यांना पद्मविभूषण, पद्मभूषण याबरोबरच महाराष्ट्र उद्योग भूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलंय. नवनवीन संकल्पनांचा आधार घेत उत्तुंग झेप घेणाऱ्या आणि नवी स्वप्न जगणाऱ्या महान भारत सेवकाला ही भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.